अनोखा नाश्ता दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहेत 3 बटाटे, 1 कांदा, 1 वाटी गव्हाचे पीठ, थोडीशी कसुरी मेथी, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 1 मुठभर कोथिंबीर, थोडंसं आलं, लसूण आणि इतर मसाले. पहिल्यांदा आपल्याला बटाटे सोलून घ्यावे लागतील आणि त्यानंतर ते किसून घ्यावे लागतील. किसून झाल्यानंतर बटाट्याचा किस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 1 कांदा घालायचा बारीक कापून, कोथिंबीर घालायची आहे, कसुरी मेथी घालायची आहे थोडीशी आणि 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं बारीक कापून घालायचे आहे आणि अगदी छोटंसं म्हणजे 1/2 इंच आलं आणि अगदी थोडंसं म्हणजे 1/2 चमचा लसूण किसून घालायचं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा आमचूर पावडर घालायची आहे, 1/2 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1/2 लिंबू पिळून घालायचं आहे, लिंबाचा रस घ्यायचा आहे. त्यानंतर आता 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि मिश्रण व्यवस्थित ढवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये जवळजवळ 1 वाटी गव्हाचं पीठ घालून मिश्रण जरा ढवून घ्यायचं सुकत असताना आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायला लागेल, म्हणजे पोळ्याला जेवढं पाणी असतं तेवढं घालायला लागेल आणि मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं बाजूला ठेवायचं आहे. तवा तापल्यानंतर त्यावर तेल घालायचं आहे. तुम्हाला हवे असलेल्या आकारामध्ये पोळा तयार करायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण बेसनाचा पोळा काढतो त्याचप्रमाणे तो तेलावर भाजून घ्यायचा आहे. मिश्रण तापल्यानंतर पोळ्याची 1 बाजू व्यवस्थित भाजायला द्यायची, त्याच्यानंतरच तो पलटायचा आहे आणि दुसरी बाजू एकदम खरपूस व्हायला हवी. चेक करायचे चमच्याने बाजू खरपूस झाली आहे काय आणि त्यानंतर परत एकदा पलटी मारायची पोळ्याला. आता आपल्या पोळ्यामधलं जरासं तेल असेल तर ते बाजूला काढायचं आहे, असं पाहून काढायचं आहे आणि आता आपला पोळा तयार झाला आहे. हा पोळा नाश्त्याला खूप रुचकर लागतो, चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. ही अनोखी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.